मैत्रिणीनो, दसरा दिवाळी जवळ आली की आपल्याला किती पदार्थ करू आणि किती नको असं होतं, पण ऐन वेळी खूप गडबड होते. दिवाळीचे पदार्थ करताना गडबड होऊ नये यासाठी काय काय तयारी करून ठेवावी यासाठी मी काही टिप्स तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे. टिप क्रमांक 1, साजूक तूप आणून ठेवणे. टिप क्रमांक 2, शेंगदाणा तेल तळणीसाठी आणून ठेवणे. टिप क्रमांक 3, शेंगदाणे चिवड्यात घालायचे असतील तर ते भाजून सोलून ठेवणे, ही तयारी आधीच करून ठेवा. टिप क्रमांक 4, खोबऱ्याच्या वड्या फ्रीजमध्ये बंद डब्यात ठेवाव्यात, 3 दिवसांनी त्याचे काप करावेत, पातळ काप पटापट निघतील. टिप क्रमांक 5, मसाला पूड करून ठेवणे, जिरे धणे वगैरे चिवड्याचे मसाले तयार करून ठेवणे. टिप क्रमांक 6, खसखस तीळ वगैरे सर्वच मसाले निवडून स्वच्छ करून ठेवणे. टिप क्रमांक 7, वेल दोडा जायफळ पूड करून भरणीत भरून ठेवणे. टिप क्रमांक 8, करंजीसाठी लागणारे खोबरे किसून डब्यात भरून ठेवावे. टिप क्रमांक 9, अनारसे पीठ चकलीची भाजणी आधीच तयार करून ठेवणे. टिप क्रमांक 10, डाळीचे पीठ तांदळाचे पीठ चाळून डब्यात भरून ठेवावे, सर्व प्रकारची पीठे मैदा चाळून ठेवावा. टिप क्रमांक 11, पिठीसाखर चाळून ठेवावी. टिप क्रमांक 12, आठवतील तशी जास्तीत जास्त कामाची यादी करून ठेवावी. टिप क्रमांक 13, एके दिवशी मिक्सरची कामे, एके दिवशी चाळण्याची कामे, एके दिवशी निवडणे अशी कामे केल्यास पटकन उरकतील. टिप क्रमांक 14, कोणतेही काम करताना वर्तमानपत्राचे कागद खाली पसरावेत, त्यावर प्लास्टिक कागद पसरून ठेवून नंतर चिरणे चाळणे ही कामे करावीत. मंडळी, दिवाळीचे पदार्थ तयार करण्यापूर्वीची अशी पूर्वतयारी करून ठेवलात तर कोणतेच काम अवघड जाणार नाही किंवा गडबडही होणार नाही. या टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.